नमस्कार, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येत्या 3 दिवसाचा हवामान अंदाज. कोणत्या भागामध्ये महाराष्ट्राच्या पावसाची शक्यता असणार आहे, तर कोणत्या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता असणार आहे, तर कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सध्या हवामानात वेगाने बदल घडत असून अवकाळी पावसास अनुकूल वातावरण दररोज निर्माण होत आहे. पाकिस्तान देशालगतच्या वाऱ्याच्या उलट्या चक्रकार स्थितीमुळे त्या ठिकाणी दिवसेंदिवस वादळी परिस्थिती बळकट होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरील वातावरणातही होत असून महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतामधून वारे हे वेगाने उत्तरेकडे वाहत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरात ओडिशा राज्याच्या किनारपट्टीलगत एक वाऱ्याची चक्रकार स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे बंगालच्या उपसागरात बाष्प भारताच्या मध्य भागावरती येत आहे. तसेच आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. तेथीलही हवेद्वारे आपल्याला बाष्प भारताच्या मध्य भारताच्या काही भागामध्ये आपल्याला जाताना दिसत आहे. तर त्याचबरोबर आपण बघू शकता पाकिस्तानमध्ये चक्रकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, येथीलही काही बाष्प ओढून घेतले आहे, तर काही बाष्प उलटे होऊन आपल्या परत भारताच्या साईडनं आपण स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीनं येत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अरबी समुद्रातही वारे वेगाने वाहत आहेत. जे काही वारे समुद्राकडून भारताकडे किंवा महाराष्ट्राच्या ज्या भागामध्ये येतात, तो त्याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालचं उपसागर यांच्यातील जे काही वारे ज्यांचे जे संगम ज्या भागामध्ये होतो त्या भागामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे. काही भागामध्ये अवकाळी पाऊस होत आहे, तर काही भागामध्ये मध्यम हलका तर वादळी पाऊससुद्धा काही भागामध्ये होत आहे. मित्रांनो, भारताच्या विविध भागामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊसाची शक्यता आहे. आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रात कोणत्या भागामध्ये येत्या 3 दिवसामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, जोरदार अवकाळी किंवा गारपीट कोणत्या भागामध्ये होऊ शकते. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी, आणि एकदा व्हिडिओला लाईक अवश्य करा. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता यवतमाळ, अमरावती, अचलापूर, वरुड या साईडच्या भागामध्ये मित्रांनो ढगाळ वातावरण आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर हलक्या पाऊसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला नाकारता येत नाही येत्या 3 दिवसामध्ये. तर नागपूरच्या बऱ्याचशा भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. कोंढाली, सौसर, घोटी वगैरे या साईडच्या बऱ्याचशा भागामध्ये हलक्या पाऊसाची शक्यता येत्या 3 दिवसामध्ये आहे. भंडाऱ्याच्या काही भागामध्ये हलका मध्यम, तर काही भागामध्ये आपल्याला एखाद्या दोन म्हणजे काही भागामध्ये जोरदार पाऊसाची शक्यतासुद्धा आहे. मुख्यत्वे करून पूर्व भंडारा या साईडच्या भागामध्ये, गोंदिया साईडच्या भागामध्ये आपल्याला जो मधला स्पेस दिसतो इथे आपल्याला मध्यम ते मुसळधार पाऊसाची शक्यता आहे येत्या 3 दिवसामध्ये. तर घोटीच्या काही भागामध्ये आपल्याला हलका मध्यम, तर काही भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. नागपूरमध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या पाऊसाची शक्यता आहे, एखाद्या ठिकाणी मध्यम पाऊसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या पाऊसाची शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊसाची शक्यता असणार आहे. तर आदिलाबाद, वाणी, वसिफाबाद या साईडच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बेलामपल्ली, अहेरी या साईडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे, हलक्या पाऊसाची शक्यता नाकारता येणार नाही. कापसाच्या काही भागामध्ये हलका तर तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊसाची शक्यता असणार आहे. गडचिरोली, देसाईगंज या साईडच्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. देसाईगंजच्या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये जोरदार पाऊसाची शक्यता असणार आहे, तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. गोंदिया, दोनारघर, वारासिवनी या साईडच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस येते 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. आज पण पाऊसाची शक्यता आहेत, उद्या पण आहेत, तर परवा पण आपल्याला काही भागामध्ये पाऊसाची शक्यता असणार आहे. मित्रांनो, या भागामध्ये जोरदार पाऊसाची शक्यता काही भागामध्ये असणार आहे, तर हलका मध्यम पाऊस आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळू शकतो. इकडे आपण बघू शकता दुर्ग, रायपूर, वर्धा हा जो मधला स्पेस दिसतोय मित्रांनो, या भागामध्ये जोरदार पाऊस गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो. अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो या साईडच्या भागामध्ये निर्माण झालेलं आहे. थोडासा महाराष्ट्राचा बाहेरचा भाग आहे, बिसलापूर, मुंगेली वगैरे, कोरबा, चंपा या साईडच्या भागामध्ये मित्रांनो जोरदार पाऊसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला येत्या 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे. अशा प्रकारचं वातावरण या सर्व भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आदिलाबाद वगैरे या साईडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे, फार काही मुसळधार असा पाऊस नाही, परंतु एखाद्या ठिकाणी मध्यम पाऊसाची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, इकडे जबलपूर, उमरिया, कटनी, उमरिया, निवास काही भाग महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, इथे पण आपल्याला हलका मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊसाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण बघू शकतो उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्यादा काही पाऊसाची शक्यता नाही आहे, परंतु तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते अधूनमधून. तर काही भागामध्ये आपल्याला गार हवेची झोत आपल्याला बघायला मिळू शकते. मुख्यत्वे करून अहमदनगरच्या काही भागामध्ये, नाशिकच्या काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. औरंगाबादमध्ये आपल्याला थोडंसं टेम्परेचर वाढलेलं बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारचं वातावरण मित्रांनो या सर्व भागामध्ये असणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊसाची शक्यता नाही आहे, परंतु तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला
बघायला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. नवीन काही हवामानाविषयी अपडेट येत राहते, आम्ही दररोजचे दररोज हवामानविषयीचा अंदाज देत राहतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. चला भेटूया अशा कोणीसोबत, तोपर्यंत नमस्कार.